नमस्कार मित्र, नीरज चोप्राच्या रौप्य पदकामुळे आपल्याकडे वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपची चर्चा आहे. ऑलिम्पिक नंतरची ॲथलेटिक्सची ही सर्वात मोठी स्पर्धा आणि यंदा अमेरिकेतल्या युजीन इथं होणाऱ्या या स्पर्धेत भारताच्या 6 स्पर्धकांनी अंतिम फेरी गाठली. त्यामध्ये नीरज चोप्रा, रोहित यादव, एल्दोस पॉल, अनुराणी, मुरली श्रीशंकर आणि अविनाश साबळे यांचा समावेश आहे. भारताच्या एवढ्या खेळाडूंनी वर्ल्ड चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्याची ही पहिलीच वेळ. आतापर्यंत 17 वर्ल्ड चॅम्पियनशिप झाल्या आहेत, त्यामधली भारताची ही सर्वोत्तम कामगिरी. निव्वळ फायनल गाठण्याबाबतच नाही तर पदक जिंकण्यातही 2003 नंतर आपल्याला नीरज चोप्राने पहिलंच पदक मिळवून दिलेलं आहे. 2003 मध्ये अंजू बॉबी जॉर्ज हिने कांस्य पदक जिंकून दिलं होतं. याचाच अर्थ नीरज चोप्राचं रौप्य पदक ही वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मधील भारताची आतापर्यंतची सर्वात चांगली कामगिरी आहे. भारताची ही जी प्रगती दिसते आहे त्याला एक गालबोट सुद्धा आहे. ते गालबोट काय याची माहिती आजच्या भागात. नमस्कार, मी ललित झांबरे. टॅट अटॅक फन विथ नंबर्स मध्ये आपलं स्वागत आहे. आपले जे 6 खेळाडू अंतिम फेरीपर्यंत पोहोचले त्यांची सर्वोत्तम कामगिरी मात्र या वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये झालेली नाही. वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मधल्या कामगिरीपेक्षाही इतरत्र त्यांनी आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवलेली आहे आणि कदाचित तशी कामगिरी त्यांच्याकडून युजीन इथं वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये झाली असती तर भारताच्या खात्यात आणखी पदकांची भर पडली असती. अर्थात त्या स्पर्धांमध्ये इतर स्पर्धकांची कामगिरीही तशी त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीपेक्षा कमीच राहिली. विस्ताराने बोलायचं तर नीरज चोप्रा हा आपला ऑलिम्पिक विजेता भालाफेकपटू ज्याने रौप्य पदक जिंकलं त्याची रौप्य पदकासाठीची कामगिरी होती 88.12 मीटर. आणि याच नीरज चोप्राची आपली स्वतःची कामगिरी आहे 89.94 मीटर. याचाच अर्थ आपल्या सर्वोत्तम कामगिरीपेक्षा त्याची कामगिरी यावेळी कमी झाली. एवढंच नाही तर पात्रता फेरीत नीरज चोप्राची कामगिरी होती 88.39 मीटर. त्या पात्रता फेरीतल्या कामगिरीपेक्षाही अंतिम फेरीत त्याची कामगिरी कमीच राहिली. भालाफेकीतच भारताचा दुसरा खेळाडू होता रोहित यादव. या रोहित यादवला 10वं स्थान मिळालं आणि त्या 10व्या स्थानासाठी त्याची कामगिरी होती 78.72 मीटर. पण याच रोहित यादवची सर्वोत्तम कामगिरी आहे 82.54 मीटर. म्हणजे आपल्या सर्वोत्तम कामगिरीपेक्षा युजीन इथं त्याची कामगिरी कमीच राहिली. रोहित यादवची सुद्धा कामगिरी पात्रता फेरीत फायनल पेक्षा चांगली होती. फायनल मध्ये त्याने 78.72 मीटरची कामगिरी नोंदवली तर त्याच्या आधी पात्रता फेरीत त्याची कामगिरी 80.42 मीटरची होती. तिहेरी उडीमध्ये पहिल्यांदाच एल्दोस पॉलच्या रूपाने भारतीय खेळाडू अंतिम फेरीत पोहोचला आणि या एल्दोस पॉलने अंतिम फेरीत 9वं स्थान प्राप्त केलं. त्यासाठी त्याची कामगिरी राहिली 16.79 मीटर. आता याच एल्दोस पॉलची सर्वोत्तम कामगिरी आहे 16.99 मीटर. म्हणजे एल्दोस पॉलची कामगिरी सुद्धा आपल्या सर्वोत्तम कामगिरीपेक्षा कमी राहिली. मात्र पात्रता फेरीपेक्षा त्याने अंतिम फेरीत कामगिरी सुधारली. पात्रता फेरीत त्याची कामगिरी 16.68 मीटर होती जी त्याने सुधारून अंतिम फेरीत 16.79 मीटरवर आणली आणि 12व्या स्थानावरून 9व्या स्थानापर्यंत प्रगती केली. महिलांमध्ये भालाफेकीत अनुराणी ही सलग दुसऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये खेळली. अनुराणीने यावेळी 61.12 मीटरच्या कामगिरीसह 7वं स्थान प्राप्त केलं. योगायोगाने गेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप वेळी दुहा इथं सुद्धा अनुराणीची कामगिरी 61.12 मीटर एवढीच होती. म्हणजे तिची कामगिरी जैसे थे राहिली पण दोहामध्ये ती 8व्या स्थानी होती आणि यावेळी मात्र तिने प्रगती केली आणि ती 7व्या स्थानी राहिली. परंतु अनुराणीची ही आपली स्वतःची सर्वोत्तम कामगिरी आहे 63.82 मीटर आणि यावेळी अंतिम फेरीत तिची कामगिरी राहिली 61.12 मीटर. पात्रता स्पर्धेतल्या कामगिरीत मात्र तिने सुधारणा केली. पात्रता स्पर्धेत तिने 59.60 मीटरची कामगिरी करून 8वं स्थान प्राप्त केलं होतं आणि अंतिम फेरीत 61.12 मीटरसह तिनं 7वं स्थान प्राप्त केलं.
पुरुषांच्या लांब उडीमध्ये मुरली श्रीशंकर हा अंतिम फेरीत खेळला आणि अंतिम फेरीत त्याने 7.96 मीटरच्या कामगिरीसह 7वं स्थान प्राप्त केलं. या मुरली श्रीशंकरची स्वतःची सर्वोत्तम कामगिरी आहे 8.36 मीटर. आणि ही 8.36 मीटरची जर त्याने कामगिरी यावेळी केली असती तर तो सुवर्ण पदक विजेता ठरला असता. परंतु त्याला अंतिम फेरीत 7.96 मीटरचीच कामगिरी करता आली आणि तो 7व्या स्थानी राहिला. विशेष म्हणजे मुरली श्रीशंकरची सुद्धा पात्रता फेरीत कामगिरी अंतिम फेरीपेक्षा चांगली होती. पात्रता फेरीत त्याने 8 मीटर लांब उडी मारलेली होती जी अंतिम फेरीत 7.96 मीटरवर राहिली. भारताचा आणखी एक खेळाडू अविनाश साबळे हा 3000 मीटरच्या स्टीपल चेस फायनलमध्ये सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये खेळला आणि त्याने प्रगती केली. गेल्या वेळी तो 13व्या स्थानी होता, यावेळी त्याने 11वं स्थान प्राप्त केलं. मात्र या 11व्या स्थानासाठी त्यांनी जी वेळ दिली 8:31.75 ही बरीच संथ होती. त्याची स्वतःची कामगिरी 8:12.48 आहे आणि ही कामगिरी 8:12.48 जर त्याने केली असती तर तो सुवर्ण पदक विजेता ठरला असता. अविनाश साबळे हा पात्रता फेरीत 7व्या स्थानी होता, त्यावेळी त्याची वेळ होती 8:18.75. म्हणजे पात्रता फेरीपेक्षाही त्याने अंतिम फेरीमध्ये जास्त वेळ घेतली. आणि असा एकूण भारतीय खेळाडूंचा वर्ल्ड चॅम्पियनशिप मधल्या कामगिरीचा हा आलेख आहे. त्यांनी निश्चितपणे अंतिम फेरी गाठून मोठं यश कमावलं असलं तरी आपल्या सर्वोत्तम कामगिरीसारखी कामगिरी मात्र ते करू शकलेले नाही. हे या यशाला गालबोट निश्चितच आहे. तर ही एक वेगळ्या प्रकारची माहिती आपण आज स्टॅट अटॅक फन विथ नंबरच्या माध्यमातून घेतली. अशीच रंगतदार माहिती घेण्यासाठी बघत रहा स्टॅट अटॅक फन विथ नंबर्स. पुन्हा भेटू पुढच्या भागात. नमस्कार.